या सगळ्याबद्दल अधिक तपशीलवार माहिती जाणून घेण्यासाठी आता आपण थेट जाणार आहोत औरंगाबादला। औरंगाबादून आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्या सोबत आहेत। वैभव, उद्याची बहुप्रतीक्षित सभा आणि त्या सभेच्या आधीचा जोरदार प्लॅनिंग आणि शक्ती प्रदर्शन, काय परिस्थिती आहे औरंगाबाद मध्ये उद्याच्या पार्श्वभूमीवर? विलास, जे सेन्सेशन राज ठाकरे यांना तयार करायचं होतं किंवा जे वातावरण निर्मिती त्यांना जी करायची होती, त्यांनी जवळपास 15 दिवस आधी 1 तारखेला औरंगाबादमध्ये संभाजीनगरमध्ये त्यांच्या म्हणण्यानुसार सभा घेणार हे जाहीर केलेलं होतं आणि तेव्हापासून हळूहळू या सभेची उत्सुकता जी आहे ती टिपेला पोहोचवण्यामध्ये ते यशस्वी ठरले। औरंगाबादला यायचं तर थेट विमानाने येता येऊ शकले असते राज ठाकरे, मात्र त्यांनी पुण्याला येऊन 1 दिवस मुक्काम करणं पसंत केलं। पुण्याहून आदल्या दिवशी सभेच्या औरंगाबादला येणं पसंत केलं आणि उद्या ते सभेला संबोधित करतील। याचा अर्थ एक सभा 3 दिवस पूर्ण वातावरण निर्मिती करायचा प्रयत्न त्यांनी केला। काल मुंबईहून ते जेव्हा आले पुण्याला मुक्कामी, तेव्हाही अशाच पद्धतीनं माध्यमांनी त्याची मोठी दखल घेतलेली होती। रस्तोरस्ती कार्यकर्ते थांबलेले होते, त्यांनी भगव्या शॉल्स ज्या आहेत त्या टोलनाक्यावर त्यांना दिलेल्या होत्या, फुलं उधळली, फटाके फोडण्यात आलेले होते। काल रात्री ते पुण्यात मुक्कामी थांबले आणि आज सकाळी पुन्हा ते औरंगाबादच्या दिशेने निघाले। तेव्हा 150 गुरुजी किंवा भटजी जे आहेत ते तिथं आले, त्यांनी त्यांना शुभाशीर्वाद दिले, प्रार्थना म्हटली, आरत्या म्हटल्या आणि त्यानंतर राज ठाकरे तिथून 9:30 वाजता निघाले। ते झाल्यानंतर ते पुढे 40 किलोमीटर असलेल्या वडू बुद्रुकला आले, जिथं छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे आणि त्यांच्याच हिंदुत्वाच्या राजकारणाची रेष पुढं नेण्यासाठी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची निवड राज ठाकरे यांनी केली। तिथं त्यांनी दर्शन घेतलं समाधीचं आणि त्यानंतर ते थेट औरंगाबादच्या। वैभव, मी तुम्हाला थांबवतो आता। तुमच्या मागे संभाजी पाटील निलंगेकर दिसत आहेत, भाजपचे नेते। भाजपचे नेते हे सातत्यानं आज काही लोकांची भेट घेणार आहेत, मनसेच्या नेत्यांची भेट घेणार आहेत असं कळत आहे, त्या संदर्भातली काय माहिती आहे? आणि राज ठाकरे हे सुद्धा रिसेप्शनला जाणार आहेत भागवत कराड यांच्या मुलाच्या असंही कळत आहे, बघा त्यांच्याशी बोलून ते काय म्हणत आहेत। संभाजी पाटील निलंगेकर तुमच्या मागे आहेत। संभाजी पाटील, तुमची राजसाहेबांची काही भेट झाली आहे का? सो माफ करा, तुम्हाला बघितलेलं नव्हतं, वरती काही चर्चा झाली का तुमच्या भेटीची? ते रिसेप्शनला जाणार आहेत किंवा काय? नाही नाही, असं काही नाही। मी तुमची भेट झाली की तुम्ही कार्यक्रमासाठी भागवत कराडांच्या रिसेप्शन कराड साहेबांच्या कार्यक्रमासाठी आलो होतो आणि त्यांनी आले ते योगायोग सर्व समोर होते। बरं, तेवढाच एक नमस्कार। बाळा नंदगावकर आहेत ते समोर, जुने आमचे सोबतचे सहकारी आहेत, नमस्कार झाला। ठीक आहे, विलास, त्यांची काही चर्चा झाली नाही खरं कराड साहेबांच्या कार्यक्रमासाठी? आता काही मिनिटांपूर्वी आम्ही देशमुखही गेले होते, मोठी VVIP मुवमेंट जी आहे ती रामा इंटरनॅशनलला होते आणि महत्त्वाची बाब म्हणजे या सगळ्या एकूण दौऱ्यांमध्ये राज्यपालांचा प्रोटोकॉल असलेला दौरासुद्धा इथे आहे। राज्यपालसुद्धा राज ठाकरे यांच्या आधी भागवत कराडांच्याच कुटुंबातल्या लग्नासाठी रिसेप्शनसाठी इथं आलेले होते, त्यामुळे त्यांची भेट होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। राज ठाकरेंनाही पत्रिका अमित ठाकरेंच्या हस्ते देण्यात आलेली आहे, अमित ठाकरेंकडे आधी पत्रिका देण्यात आलेली होती आणि राज ठाकरे यांनी एक बुकेही मागवलं आहे असं कळतं। आता ते आतमध्ये राज्यपालांची सदिच्छा भेट घेतात त्यासाठी बुके की रिसेप्शनला जाण्यासाठी बुके हे अजून स्पष्ट होऊ शकलेलं नाही किंवा ते कुणी अजून सांगितलेलं नाही। बऱ्याच VIP मुवमेंट होतात, हरिभाऊ बागडे गेलेले आहेत, अतुल सावे आतमध्ये गेलेले आहेत, त्यानंतर राज्यपाल आतमध्ये होते आणि अमित देशमुख आत्ता बाहेर गेलेत, असे अनेक नेते जे आहेत। आता संभाजी पाटीलसुद्धा या कार्यक्रमासाठी भागवत कराडांच्या बाहेर जातील। आणखी एक बातमी आत्ता जाता सिद्धूनं सांगितलेली, ती म्हणजे ओवेसींचा रद्द झालेला दौरा जो आहे इम्तियाजच्या इफ्तार पार्टीसाठी, तिथं ओवेसी जे आहेत नक्की पोहोचतात असं समजते। उद्याच्या सभेच्या दृष्टीनं प्रचंड मोठ्या राजकीय हालचाली औरंगाबादमध्ये सुरू झालेल्या आहेत।